इचलकरंजीत नेहमीच हॉकीच्या स्पर्धा व्हाव्यात यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान तयार करण्यासाठी आणि ग्रासकोटसाठी महापालिकेनं प्रस्ताव सादर करावा शासनाकडे करा पाठपुरावा करून निधी आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी दिलं बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते दरम्यान कोल्हापुरातील महाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि हनुमान ब्लेसिंग या संघांनी विजयी सलामी दिली देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इचलकरंजीतील हॉकी मैदानावर निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत कोल्हापूर पोलीस संघासह सांगली इस्लामपूर सातारा फलटण पुणे इथले बारा संघ सहभागी झाले आहेत या स्पर्धेचं उद्घाटन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्या उपस्थितीत झालं देशभक्त बाबासाहेब खंजेरे यांचा खेळाचा वारसा राहुल खंजिरे समर्थपणे चालवत असल्याचं नमूद करून हाळवणकर यांनी इचलकरंजीत हॉकी खेळाचा प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे विजय पाटील यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते हॉकी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील मोहन भांडवले अरुण खंजिरे प्रकाश नवनाळे विलास गाताडे प्रकाश सातपुते इस्माईल समडोळे उपस्थित होते दरम्यान कोल्हापुरातील महाराष्ट्र क्रीडा मंडळ आणि फलटण हॉकी यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला या सामन्यात महाराष्ट्र क्रीडा महामंडळानं वर्चस्व राखत दोन शून्य गोलफरकानं सामना जिंकला त्यानंतर हनुमान ब्लेसिंग कोल्हापूर आणि तिरंगा स्पोर्ट्स गडिंग्लज नूल यांच्यात दुसरा सामना झाला हनुमान ब्लेसिंगच्या खेळाडूंनी आक्रमक खेळाच्या बळावर चार विरुद्ध एक अशा गोलफरकानं सामना जिंकला तब्बल तेरा वर्षांनी इचलकरंजीत हॉकी सामने होत असल्यानं क्रीडा शौकीनांनी गर्दी केली होती